सत्ता तिथे पारशी म्हणतात ते खरं आहे, नाहीतर जबरदस्त प्रशासकीय पकड असलेला नेता अशी ओळख असलेल्या अजितदादा पवार यांची ही जरब सत्ता जाताच ओसरली नव्हे हे अधिकारी त्यांचं म्हणणं अजिबातच ऐकत नाहीत. तसं नसतं तर आज बारामतीत हे झालंच नसतं. खुद्द अजितदादांच्या पवारसाहेबांच्या बारामतीत बारामती प्रशासकीय भवनाची ही अवस्था झालीच नसती. स्वतः अजितदादा प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होताना तेथील व्यवस्थेवर प्रथम भर देतात, तशा सूचना संबंधितांना देतात, स्वतः पाहणी करतात, मगच कार्यक्रमात सहभागी होतात. असे असताना बारामती प्रशासकीय भवनाची एवढी दुरावस्था का की पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाला हा एक प्रकारचा नोकरशाहीचा विरोध आहे हेच कळेनासं झालं आहे. दुसरं असं की या घाणीत भर म्हणून की काय अनेक प्रशासकीय कागदपत्र सदर बिल्डिंगमध्येच जाळण्यात आलेले आहेत. उद्या एखादी अप्रिय घटना घडली असती तर ह्याला जबाबदार कोण की काही महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी ही धांदल होती, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, बारामतीमध्ये चर्चिले जात आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी. सतीश खंडाळेसह मी हेमंत पेंडसे, बीजीबी टी व्ही मराठी, बारामती.